राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक आता अटळ आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे। भाजपने आपला तिसरा उमेदवाराचा अर्ज मागे घेतलेला नाही, तर शिवसेनेने सुद्धा आपला दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम ठेवलाय। त्यामुळे आता 10 जूनला राज्यसभेची निवडणूक होणार आहे आणि यामध्ये भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात लढत होणार आहे। दरम्यान राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार हे प्रयत्नशील होतं, तर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली होती। त्यांच्या समोर राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र भाजपने हा प्रस्ताव धुडकावून लावलाय। त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगणार आहे।